वेलकम टू सखी सखीमध्ये सर्वांचे खूप खूप स्वागत आहे उन्हाळ्याच्या दिवसामध्ये आपल्याला आंबट खाण्याचा खूप मोह होतो काहीतरी आंबट खाव खावेसे वाटते आंबट भाज्या किंवा बरेचसे चिंचा असे आंबट पदार्थ उन्हाळ्यामध्ये भरपूर प्रमाणामध्ये मिळतात आज मी तुमच्यासोबत दह्याची कढी रेसिपी शेअर करत आहे आणि त्यामध्ये मी भजी बनवून टाकली आहे त्यामुळे कढी अतिशय छान अशी झालेली आहे खायलाही खूप टेस्टी लागत आहे आणि जे दही होते ते मी घरी बनवलेले असे क्रीमी क्रीमी दही आहे त्यामुळे ती खूपच असे अप्रतिम झाले आहे कधी कधी काय होते कढी भजे बनवताना भजे एकीकडे आणि कढीचे कढी जी असते ती एकीकडे अशी होती म्हणजे कढीला घट्टसरपणा येत नाही किंवा कढी फुटते अशा चुका होऊ नयेत म्हणून मी या व्हिडिओमध्ये खूप साऱ्या टिप्स तुमच्यासोबत शेअर केल्या आहेत त्यामुळे व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पहा तुमची कढी अतिशय खमंग आणि खूप टेस्टी अशी होईल तुम्ही ही कढी दोन दिवस जरी ठेवली तरीही ती खराब होणार नाही एवढी ही कढी टेस्टी होईल तर मग रेसिपीला स्टार्ट करूयात या ठिकाणी मी सकाळी कढी बनवत आहे तर या त्यासाठी मी संध्याकाळच्या वेळेला दही लावले होते ते दही मी आता एका पात एका भांड्यामध्ये ओतून घेतले आहे आणि त्यामध्ये तीन चमचे बेसनपीठ मिक्स केले आहे बेसनपीठ टाकताना अगदी थोडीशी हळद आणि थोडेसे लाल तिखटही यामध्ये मी ॲड केलेले आहे थोडेसे चवीपुरते मीठही ॲड केले आहे सर्व पदार्थ आपले आता टाकून झाले आहेत आपण आता याला छान एकजीव करून घेणार आहोत हे सर्व मिश्रण व्यवस्थित प्रकारे एकजीव झाले की आपण यांना दहा ते पंधरा मिनटासाठी असेच ठेवून देणार आहोत असे केल्याने सर्व पदार्थ एक एकजीव होतात आता आपण घडीसाठी लागणारी भजे बनवून घेणार आहोत त्यासाठी मी अर्धा कांदा अतिशय थोडीशी कोथिंबीर एका बाऊलमध्ये घेतली आहे थोडासा ओवा हातावरती चोळून यामध्ये आपण मिक्स करणार आहोत एक चमचा हळद एक चमचा मीठ आणि एक वाटी बेसनपीठ एवढे पदार्थ मी एकत्र करून घेतले आहेत अर्धा चमचा ठेचा या ठेच्यामध्ये मिरची लसूण आणि मीठ एवढाच एवढंच आहे तो ठेचा घेतला आहे आता थोडे थोडे पाणी टाकून छानपैकी आपल्याला एक बॅटर बनवून घ्यायचे आहे खूप घट्टही नाही आणि खूप पातळही नाही छान असे बॅटर बनले गेले आहे थोडासा खाता सोडाही मी यामध्ये ॲड केला आहे पीठ आपले खलवून घेईपर्यंत मी गॅसवरती तेल गरम करण्यासाठी ठेवले होते त्यामध्ये आपण आता ही सर्व भजी तयार करून घेणार आहोत भजी खूप लालसर अशी करणार नाहीत त्याने कढीचा कलर वेगळा दिसतो आणि भजीचा कलर वेगळा दिसतो त्यामुळे थोडेसे अगदी तांबूस व्हायला लागले की लगेचच आपण भजी कढी कढईमधून काढून घेणार आहोत याच कडेमधील एक्स्ट्राचे तेल एका प्लेटमध्ये मी ओतून ठेवले आहे आणि त्याच तेलामध्ये थोडंसं जिरे मोहरी आणि एक लसणाची कांडी छानपैकी परतून घेतली आहे थोडासा हिंगही ॲड केला आहे आणि आपण जे मिश्रण तयार करून साईडला ठेवले होते ते मिश्रण या फोडणीमध्ये ओतून घेतले आहे गॅसची फ्लेम मीडियम आहे यानंतर या ठिकाणी या मी थोडेसे पाणीही ॲड केले आहे म्हणजे भांडे धुण्यापुरतेच पाणी ॲड केले आहे आपल्याला जेवढी आता कढी हवी आहे तेवढे आपण पाणी ॲड करायचे आहे या ठिकाणी मी थंड पाण्याचाच वापर करणार आहे गरम पाण्याचा वापर करणार नाही कारण गरम पाण्याने कढी फुटण्याची शक्यता जास्त असते म्हणून मी या ठिकाणी थंडच पाण्याचा वापर केला आहे आणि सर्व कढी व्यवस्थित एकदा हलवून घेतली आहे चवीपुरते मीठही लगेच ॲड करून घेतले आहे आता पाच ते सहा मिनिट मीडियम गॅसवरती आपल्याला ही कढी छानपैकी उकळून घ्यायची आहे कढी उकळून घेत असताना आपल्याला चमचाने सतत हलवत राहायचे आहे असे केल्याने कढी उत जात नाही खूप छानपैकी कढी आपली शिजली जाते म्हणून आपल्याला कंटिन्युअसली चमचाने कढी हलवत राहायची आहे आपण दह्यामध्ये ॲड केलेले बेसनपीठ जोपर्यंत पूर्णपणे शिजत नाही तोपर्यंत आपली कढी उतूच येत राहते त्यामुळे आपल्याला कंटिन्युअसली कढीला हलवत राहायचे आहे आपले दही ही जर खूप क्रिमी क्रिमी असेल तरीही आपल्या कढीवरती असाच फेस येतो किंवा आपली कढी उता येण्याच्या कंडिशनमध्ये राहते त्यामुळे सतत आपल्याला कढी व्यवस्थित अशी हलवत राहायची आहे गॅसची फ्लेम मीडियम आहे कढीमधील बेसन खूप छान असे शिजत आले आहे फेस येणेही आता कमी झाले आहे किंवा उता जाणेही आता कमी झालेले आहे या स्टेजला आता आपण जी भजी तयार करून ठेवली आहे ती आपल्याला या कढीमध्ये ॲड करून घ्यायची आहेत या ठिकाणी मी भजी ॲड करत आहे भजी ॲड करताना कढी आपल्या अंगावर उडणार नाही याची आपल्याला काळजी घ्यायची आहे एक वाटी बेसन पिठापासून साधारणपणे माझे पंचवीस भजे झालेले आहेत सर्व भजी ॲड करून झाल्यानंतर आपल्याला एकदा सर्व कढी व्यवस्थित हलवून घ्यायची आहे भज भजींचा जो कलर होता तो आपण खूप असा गोल्डन होऊ दिला नाही तरीही थोडासा कलर वेगळा असा वाटतो पण जेव्हा ही कढी पूर्णपणे शिजली जाईल तेव्हा भजी आणि कढींचा कलर कढीचा कलर अगदी सेमच होतो सर्व भजी ॲड करून झाल्यानंतर आपल्याला आता गॅसची फ्लेम थोडीशी मोठी करायची आहे आणि मस्तपैकी कढीला छान एक दोन दणदणी तशी उकळी काढून घ्यायची आहे आता तुम्ही गॅस किती मोठा केला तरीही आपली कढी उतार जाणार नाही साधारणपणे पाच मिनिट मी कढी छान उकळून घेतली आहे आता कढी आणि भजे दोन्हीही खूप छान असे शिजले गेले आहेत मी कढीवरती थोडासा तडका टाकून घेणार आहे हे पूर्णतः ऑप्शनल आहे तुम्हाला जर आवश्यकता वाटली तर टाका नाहीतर स्किप केले तरीही चालेल त्यासाठी मी अर्धाचं अर्धी पळी तेल एका फोडणीच्या पात्रामध्ये घेतले आहे आणि त्यामध्ये जिरे मोहरी आणि दोन तीन मिरच्या ॲड केले आहेत त्यानंतर अगदी थोडेसे खोबरे ॲड केले आहे आणि कढीपत्त्याशी तीन ते चार पाने ॲड केली आहेत आपण कारण आपण कढीमध्ये कढीपत्ता टाकला नव्हता ही फोडणी आता आपल्याला पर या कढीवरती छानपैकी ओतून घ्यायची आहे असे केल्याने कढीला टेस्ट खूप छान येते कढीही उकळत आहे आणि वरून आपण फोडणी ॲड केली आहे आणि गॅस बंद केला आहे तुम्ही पाहू शकता आता कढी खूप छान खूप सुंदर अशी दिसत आहे ह्या सुंदर अशा कढीवरती मी थोडीशी कोथिंबीर ॲड करून घेतली आहे आणि गॅसची फ्लेम बंद केली आहे आता आपल्याला ही कढी पाच मिनिट छानपैकी सेट होण्यासाठी ठेवायची आहे पाच मिनटानंतर तुम्ही पाहू शकता आपली कढी किती घट्टसर झालेली आहे आणि भजनचा जो आकार आहे तोही खूप छान असा मोठा झालेला आहे कढीला व्यवस्थित सेट होण्यासाठी पाच मिनटाचा तरी वेळ लागतो पाच मिनटानंतर तुम्ही पाहू शकता कढीचे टेक्स्चर खूप सुंदर असे दिसत आहे खूप खमंग अशी कढी आपल्यासमोर तयार आहे ही कढी तुम्ही बा बाजरीची किंवा ज्वारीची भाकरी किंवा भात कशासोबतही खूप छान प्रकारे एन्जॉय करू शकता चला तर मग परत भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना टेक केअर बाय बाय व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि कृपया चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईबही करा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप धन्यवाद